नमस्कार माझ्या लाडक्या मित्र मैत्रिणींनो, मी शिल्पा तुमचं स्वादिष्ट चविष्ट आणि बरच काहीमध्ये स्वागत करत आहे। तर आज आपल्याकडे बघा, ही शेपूची भाजी आहे। छानपैकी आपल्याला ही भाजी बनवायची आहे। तुम्ही तूर डाळ किंवा मूग डाळ घालून ही भाजी बनवू शकता। बाराही महिने भाजी बाजारात उपलब्ध असते। तर या भाजीचे आपण फायदे जाणून घेणार आहोत। शेपूची भाजी पोटाच्या विकारात फार उपयुक्त असते। पोट साफ न होणे अशा समस्या यामुळे दूर होतात। या भाजीमुळे हिमोग्लोबिन वाढते, मासिक पाळीच्या तक्रारी कमी होतात। शेपूमध्ये महत्त्वाचे अँटीऑक्सिडंट असतात। हृदयाच्या आरोग्यासाठी शेपूची भाजी फारच फायदेशीर आहे। वजन आटोक्यात राहण्यास मदत होते, त्यामुळे हाडे मजबूत होतात। तसेच मधुमेह रुग्णांसाठी भाजी फार चांगली आहे। असे अनेक फायदे शेपूच्या भाजीचे आहेत, म्हणून ही तुम्ही भाजी आहारात अवश्य योग्य प्रमाणात ठेवा। हाडांच्या मजबूतीसाठी उपयुक्त आहे, कारण याच्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस हे घटक मुबलक प्रमाणामध्ये असतात। आणि काही जणांना शेपूची भाजी खाल्ल्यामुळे, म्हणजे जास्त प्रमाणात जर ती भाजी खाल्ली गेली तर ॲलर्जीचा काही जणांना त्रास होऊ शकतो, किंवा शेपूची भाजीमुळे डेकर येणे, पोटात गॅस होणे, मळमळ होणे, पोट फुगणे, अतिसार अशा समस्या होऊ शकतात। म्हणून योग्य प्रमाणात तुम्ही शेपूची भाजी खा। तर आता आपण ही शेपूची भाजी कशा प्रकारे बनवायची ते पाहूयात। हे बघा, अशा प्रकारे आपण शेपूची भाजी चिरून घेतलेली आहे। जोपर्यंत दांडे कोवळे होते तोपर्यंत पानांसकट दांडे मी काढून घेतले आणि स्वच्छ धुवून घेतली, आणि मग अशा प्रकारे भाजी चिरून घेतलेली आहे। बघा, भाजी धुवून घेऊन मगच चिरायची आहे। आता पुढची प्रोसेस बघूया आपण काय करायची आहे ती। हे बघा, मध्यम आचेवर आपण हे भांडं तापून घेतलेलं आहे। यात मी भाजीला लागणारं तेल घालून घेत आहे। थोडंसं हे तेल तापू द्यायचं आहे। हे तेल छान तापलेलं आहे। आता यात आपण थोडासा हिंग घालून घेतला आहे। हिंग थोडा परतून घेऊया। आता यामध्ये मिरची घालायची आहे आणि लसूण। तुम्हाला जर फोडीला कांदा पण हवा असेल तर यासोबत तुम्ही कांदाही घालू शकता। मी फक्त मिरची आणि लसूण घातलेला आहे। जिरे घालायचे असेल तर जिरेही घालू शकता। मी मिरची, लसूण आणि हिंग घातलेला आहे। आता हे छान परतून घ्यायचं आहे आपण। चला तर मग हे परतून घेऊया। आता बघा, हे मिरची आणि लसूण छान परतून झालेलं आहे। मिरची, लसूण, हिंग छान परतून झालेलं आहे। आता याच्यावर आपण चिरलेली शेपूची भाजी घालणार आहोत। अशा प्रकारे सगळी भाजी घालणार आहोत आपण। घालून घेऊया ती भाजी आपण छानपैकी। आता ही सगळी भाजी आपण टाकलेली आहे। मिरची, लसूण आणि हिंग या फोडणीवर ही भाजी छान परतून घ्यायची आहे। पुढची भाजी आपली परतून झाली की यात भाजीला लागणारं मीठ घालायचं आहे। मी सैंदव मीठ घातलेलं आहे। हळद घालायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून घेऊन हे छानपैकी 5 मिनिटं झाकून ठेवायचं आहे आपल्याला। आता आपण झाकून ठेवूयात। आता एक 5 ते 7 मिनिटांनी आपण हे झाकण उघडून पाहणार आहोत। तर बघा, अशा प्रकारे भाजी दिसते छानपैकी। बरंच पाणी सुटलेलं आहे या भाजीला। आता या भाजीत आपण ही धुतलेली मुगाची डाळ घातलेली आहे। ही मुगाची डाळ याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे छानपैकी, आणि भाजी अजून झाकण ठेवून 1-5 मिनिटं शिजू द्यायची आहे। भाजीला जर पाणी नाही सुटलं तर तुम्ही किंचितसं पाणी घातलं तरी चालेल। आता हे मिक्स करून आपण झाकण ठेवून 1-5 मिनिटं भाजी परत एकदा शिजून घेऊयात। आता 5 मिनिटांनी झाकण उघडून पाहणार आहोत। अशा प्रकारे भाजी शिजलेली आहे आपली। हे बघा, थोडस हिला परतून घेऊया। आता ही आपली भाजी खाण्यास तयार आहे।
जर तुम्हाला खवळेलं खोबरं घालायचं असेल तर घालू शकता, शेंगदाण्याचं कूट घालायचं असेल तर घालू शकता, आणि काही नाही घातलं तर तरीही अशी भाजी खूप सुंदर लागते। मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट याच्यात घालणार आहे। शेंगदाण्याचं कूट घालून हलवून घ्यायचं आहे छानपैकी। अशा प्रकारे आपली ही शेपूची भाजी खाण्यास तयार आहे। तुम्ही ही शेपूची भाजी करून बघा। अशा प्रकारे अतिशय साधी रेसिपी आहे। कशी वाटते ती मला कमेंटद्वारे कळवा। पुन्हा एकदा अशीच एक छान साधी सोपी रेसिपी घेऊन भेटूया। तोपर्यंत गुड डे, बाय बाय, सी यू सून।